हॅलो फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की मोड आलेल्या कडधान्याचा वापर आपण आपल्या जेवणामध्ये केला तर आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे काही पोषक घटक त्या मोड आलेल्या कडधान्यामधून आपल्याला मिळतात. तर काही कडधान्य अशी आहे ते त्या कडधान्याला आपण एका दिवसामध्ये मोड आणू शकतो आणि त्या कडधान्याचा वापर आपण दुसऱ्या दिवशी जेवणामध्ये करू शकतो. तर असंच एक कडधान्य आणि ते सगळ्यांना आवडणारं कडधान्य म्हणजेच मटकी. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मटकीला आपण मोड कशी आणायची. इथे मी अर्धी वाटी मटकी घेतलेली आहे. कोणत्याही कडधान्याला मुंग्या किंवा कीड लागू नये म्हणून पावडरीचा थोडाफार वापर केला जातो. तर त्यासाठी ही जी मटकी आहे ती साध्या पाण्याने 1 ते 2 वेळा आपल्याला धुवून घ्यायची आहे. ही जी मटकी आहे ती साध्या पाण्याने मी 2 वेळा धुवून घेतलेली आहे. या मटकीला आपल्याला 5 ते 6 तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवावं लागणार. तर त्यासाठी इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे. कोमट पाणी म्हणजे आपण आपला जो हात आहे तो सहज आपण त्या पाण्यामध्ये घालू शकतो. असं कोमट पाण्यामध्ये ह्या मटकीला आपल्याला भिजत ठेवायचं आहे. दुपारी 12 वाजता मी ही मटकी पाण्यामध्ये फुगत ठेवलेली. आता संध्याकाळी 7 वाजलेले आहेत तर ही मटकी चांगली पाण्यामध्ये फुगलेली आहे. पाहू शकता तुम्ही. या मटकीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि एका स्वच्छ कपड्यामध्ये ही मटकीची जी पुरचुंडी आहे ती सैलसर बांधून रात्रभर तशीच मटकी मोड येण्यासाठी ठेवून द्यायची. सकाळी 10 वाजलेले आहेत आणि पाहू शकता तुम्ही त्या मटकीला चांगली मोड आलेली आहे. त्याचबरोबर त्या मटकीमधील जे पोषक घटक आहेत त्यांचीही वाढ झालेली आहे. आणि ह्या मटकीचा समजा आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये वापर करायचा असेल तर ह्या मोड आलेल्या मटकीचा आपण वापर सहज करू शकतो. साधे भिजवलेले कडधान्य आणि मोड आणलेले कडधान्य यामध्ये डिफरन्स एवढाच आहे की आपण जेव्हा एखाद्या कडधान्याला मोड आणतो तर त्यामध्ये पौष्टिक जे घटक असतात त्या पौष्टिक घटकांची वाढ होते. त्यामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि नेक्स्ट वेळेला माझ्या रेसिपीज पाहिजे असतील तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा.